पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असलेली माझी मातृशक्ती आणि रायगडकरांनी दाखवून दिलं. मला वाटतंय सुरुवातीला निम्म्या अर्ध्या या खुर्च्या माझ्या बांधवांनी भरून गेलेल्या होत्या, पण जसजशा महिला येत गेल्या तसतशा माझ्या या भावांनी जागा खाली केली आणि माझ्या महिला भगिनींना बसायला जागा दिली आणि परत एकदा आपली संस्कृती दाखवून दिली. त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. आम्हाला 50% आरक्षण जरी दिलं असलं तरी बसायला 100% जागा तुम्ही दिली त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. आजच्या या महाराष्ट्र सभेमध्ये माझ्या अगोदर अनेक वक्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. खऱ्या अर्थानं आदरणीय तटकरे साहेबांचं आणि भरत शेठ गोगवलेंचं काम आपल्याला सांगावं हा काही विषय नाही आणि आम्ही बाहेरून येऊन तुम्हाला सांगावं हे तर मुळीच बरोबर नाही. पण तटकरे साहेबांना मतदान करू नका हे सांगायला कुणीतरी पाकिट देऊन तोंडातून फेस येईपर्यंत वेडे वाकडे चेहऱ्याचे हावभाव करून अंधारात चाचपणे किटले जरी त्या बोलवत असतील तर ते चालणार नाही आणि ते रायगडकरांना खपणार सुद्धा नाही. काही किटल्यांमध्ये चहा असतो त्याच्यामुळे त्याचा तरी उपयोग होतो, पण काही किटल्या रिकाम्याच असतात त्याचा खळखळाट फार होतो. तटकरे साहेबांना मतदान करा. महायुतीमध्ये आत्ता ते गेले, त्यांनी सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना पाठिंबा दिलाय म्हणून त्यांना मतदान करा हे आम्ही आवर्जून सांगायला का आलोय. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने अतिशय चांगल्या पद्धतीच्या योजना या महिला भगिनींसाठी आणल्या, यामध्ये युवकांसाठी आणल्या. स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून नवतरुणांना उद्योजकाची संधी दिली. माझ्या महिला भगिनींसाठी लखपती दीदी योजना आणली. यशस्वी केलेलं चांद्रयान असेल, देशातल्या मोठ्या शहरांना जोडणारी मेट्रो कनेक्टिव्हिटी असेल, उज्ज्वला गॅस योजना असेल, गरोदर आणि स्तनदा मातांसाठी मातृत्व वंदना योजना असेल. सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी इतक्या चांगल्या पद्धतीच्या योजना केंद्रामध्ये राबवल्या, पर्यायाने ते राज्यामध्ये राबवत असताना मी रायगडच्या लेकीचं मनापासून कौतुक करेल. लेक लाडकी योजना आपल्यामध्ये ही लेक घेऊन आली आणि खऱ्या अर्थानं आम्हाला अदितीताई तुमचा मनापासून अभिमान वाटतो, स्वाभिमान वाटतो, एक सन्मान वाटतो. मुलगी जन्माला आली की तिच्या नावावरती 5,000 रुपये रोख रक्कम, ती 18 वर्षाची पूर्ण होईपर्यंत 75,000 रुपये रोख रक्कम, म्हणजे एकूणच जन्मापासून 18 वर्षाची होईपर्यंत तिच्या शैक्षणिक आयुष्याची तरतूद या योजनेच्या माध्यमातून आदितीताईंनी केली. म्हणून महायुती सरकारचं मी मनापासून आभार व्यक्त करेल. पहिल्या तिन्ही महिला धोरणामध्ये जर काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या चौथ्या धोरणामध्ये दुरुस्त केल्या आणि आदितीताई आपण महिला बाल विकास मंत्री म्हणून हे चौथं महिला धोरण महायुती सरकारच्या माध्यमातून आपण राज्यात घेऊन आलात. आम्ही तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो, कारण 9 महिने 9 दिवस गर्भात वाढलेल्या बाळाला जन्म देताना बाळणपणाच्या कळा आम्ही महिला सहन करायचो, पण कधी बाळाच्या नावापुढे आमचं नाव लागलं नव्हतं. तुम्ही चौथं महिला धोरण आणलं आणि आता आमच्या जन्म दिलेल्या बाळाच्या नावापुढे आधी आईचं नाव लागतं आणि मग पित्याचं नाव लागतं. हा आमच्या मातृत्वाचा सन्मान तुम्ही आम्हाला दिला, तुमचे मी मनापासून आभार व्यक्त करते. आणि म्हणून केंद्र सरकार राज्य सरकार या योजना आपल्या घरापर्यंत आणतात, आपल्या दारापर्यंत आणतात, पण आपल्या ताटापर्यंत येण्यासाठी वाढपी आपला पाहिजे. आपल्या विचारांचा वाढपी असेल तर हे सगळे फायदे आपल्याला घेता येतात. महायुती सरकारने आमच्या महिला भगिनींना एसटीच्या प्रवासामध्ये आता 50% सवलत दिली. बायका घरी नवऱ्यांना सांगतात तुम्ही आता थोडं घरात बसा, मला अर्ध्या तिकीटात प्रवास करता येतोय, मी बाहेरची कामं करून येतो. आमची एसटी सुद्धा आता फायद्यात आली आहे. ही आमच्या महिला भगिनींची ताकद आणि इतक्या चांगल्या पद्धतीच्या योजना आम्हाला दिल्या आणि या सगळ्या महाराष्ट्राच्या विकासासाठी असलेल्या योजना
म्हणून आदरणीय तटकरे साहेब आपण महायुती सरकार बरोबर गेलो म्हणून तटकरे साहेबांना मतदान करा हे सांगायला आम्ही आलो. त्यांनी काल परवा इथे येऊन भाषण केली आणि मतदान करू नका असं सांगितलं. माझ्या अगोदर एका माझ्या बांधवांनी भाषण केलं, त्यांनी सांगितलं तुम्ही ठीक आहे सांगितलं मतदान करू नका, पण ज्यांना मतदान करायचंय त्यांना का करायचंय ते तरी सांगा, काय कामं केली त्यांनी ते तरी सांगा. कोणतीही कामं त्यांना सांगता येणार नाही, कारण 30 वर्ष खासदार आणि 2 वर्ष मंत्रीपद असताना आपण या रायगडच्या युवकांना किती रोजगार दिले हे सुद्धा सांगता येणार नाही. म्हणून पाकिटं देऊन काही माणसं स्टेजवर बोलवावी लागतात, त्यांच्याकडून बोलून घ्यावं लागतं, आणि हे या सभेचं ज्यांनी ज्यांनी त्यांना बोलवलं त्यांचं त्यांचं ते दुर्दैव आहे. मोदी साहेबांची गॅरंटी काय, तटकरे साहेबांची गॅरंटी काय, भरत शेठ गोगवलेंची गॅरंटी काय, असं आमदारात ताप पडणाऱ्या किटल्यांनी जेव्हा विचारलं तेव्हा त्यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही नाव लिहा त्या नावांमध्ये मधलं नवऱ्याचं नाव काय, आडनाव काय, तुम्हाला तुमच्या नावाचीच गॅरंटी नाही तर दुसऱ्यांची गॅरंटी तुम्ही काय मागता. म्हणून मला खऱ्या अर्थानं या व्यासपीठावरती येऊन ज्या पद्धतीने ही लोक भाषण करतात बोलतात त्यांच्या विचाराची अक्षरशः जीव वाटते. अपने किरदार पर डाल के पर्दा, अपने किरदार पर डाल के पर्दा, वो कह रही है जमाना खराब है, आपलं सगळंच झाकून ठेवून हा जमाना वाईट आहे हे म्हणायला व्यासपीठावरती काही लोकांना त्यांनी बोलवले. आणि म्हणून मला सांगायचंय की वैयक्तिक टीका आम्ही कोणावर कधी करत नाही, पण आमच्या परिवारावरती जर सातत्याने तुम्ही वैयक्तिक टीका करत असाल तर तुमचा इतिहास आमच्याकडे आहे, आम्ही तो जर वाचून दाखवला तर महाराष्ट्रात फिरणं आपल्याला मुश्किल होईल. म्हणून राजकारण राजकारणाच्या ठिकाणी या व्यासपीठावरून बोलत असताना खर तर भाषण करताना विकासाचे मुद्दे नसल्यामुळे विरोधक आपल्याला सांगतात की आता हुकुमशाही आता संविधान बदललं जाईल, इथून पुढे परत निवडणुका होणार नाही. त्यांच्या या बुद्धिमत्तेची केव करावी तेवढी कमी आहे, कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या देशाला 75 वर्षापूर्वी जे संविधान दिलं ते देशाने स्वीकारलं, आणि म्हणून नानाविध बोलीभाषा असलेला हा खंडप्राय देश अखंडता जपत आजपर्यंत ताटमानेने जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून ठामपणे उभा आहे याचा तुम्हाला आणि मला अभिमान आहे. स्वतः सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेब सांगतात जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे तोपर्यंत बाबासाहेबांच्या संविधानाला कोणीही हात लावू शकत नाही, आणि हे संविधान जपण्याचा प्रयत्न आपण आपल्या माध्यमातून करतो. समाजामध्ये तेढ निर्माण करून दुही निर्माण करून काही जण आपले राजकीय पोळी वाजतात, त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला तोंड द्यायचं, त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची. महायुती सरकारने माझ्या अल्पसंख्याक बांधवांसाठी मौलाना आझाद महामंडळाचं भाग भांडवल 30 कोटीवरून 500 कोटी रुपये केलं हे आम्हाला त्यांना सांगावं लागलं. मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली हे आम्हाला त्यांच्यामध्ये जाऊन सांगावं लागलं. आणि म्हणून या निमित्तानं मी विनंती करायला आले की बाहेरून येऊन कोणी टीका करत असेल तर तो अभिनय आहे, त्या अभिनयाचे त्यांना पैसे दिले जातात, त्याच्यामुळे त्या टीकेकडे आपण फार गांभीर्याने पाहण्यासारखं नाही आणि आधी तिथे त्यांच्याकडे फार लक्ष देण्यासारखं नाही. तटकरे साहेबांनी या भागामध्ये केलेलं काम, भरत शेठ गोवळ यांनी केलेलं काम, आणि म्हणून विकासाच्या कामाबरोबर जाणारी रायगडची जनता ही अतिशय शून्य आहे. येणाऱ्या 7 तारखेला गळ्यासमोरील बटन दाबून आपण सर्वजण तटकरे साहेबांना प्रचंड मताधिक्याने निवडून देतात ही खात्री या निमित्तानं आम्हाला वाटते. त्याच्यामुळे आपल्यामध्ये येऊन कोणीही समाजामध्ये
द्वेष पसरवण्याचं काम करत असेल तर त्यांना ठणकावून सांगा. महाराष्ट्रावर आलेलं भूकंपाचं संकट असेल, महाराष्ट्रावर आलेलं कोरोनाचं संकट असेल, रायगडवर आलेलं तोकटे वादळाचं संकट असेल, या सगळ्या संकटामध्ये महाराष्ट्राचा माणूस एकत्र येतो, लढतो आणि जिंकतो. कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे आणि तो विचार आम्ही जोपासणार. परवा झालेल्या या सभेमध्ये इथल्यांनी इथं येऊन काहीतरी कामाचा हिशोब मागितला की तुमची 9 कामं झाली. त्यांना 9 नाही, आम्ही 999 कामांची यादी पाठवतो. वाचता आली आणि समजली तर बघा, कारण कधी आपण कामं केलेली नाही. आदिती ताई, मला आवर्जून सांगायचंय, वडील डॉक्टर आहेत म्हणून मुलगा डॉक्टर होत नाही. मुलाला देखील शिक्षण घ्यावं लागतं, प्रॅक्टिस करावी लागते, तेव्हा पुढे ते डॉक्टर होतो. आमच्या आदिती ताईचं स्वतःच कर्तृत्व आहे, नेतृत्व आहे आणि दातृत्व आहे. वडील खासदार आहेत म्हणून आदिती ताई मंत्री नाही, तर आदिती ताईंची स्वतःची एक वेगळी ओळख आहे आणि या लहान वयामध्ये त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. टीका करणं फार सोपं असतं, पण प्रत्यक्षामध्ये लोकांमध्ये जाऊन लोकांची कामं करणं हे फार महत्वाचं असत. आणि म्हणून येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपण सर्वजण गड्यासमोरील बटन दाबून आदरणीय तटकरे साहेबांना प्रचंड मताने निवडून देतात हा विश्वास वाटतो. 4 तारखेला ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस आदरणीय तटकरे साहेब हा विजयाचा गुलाल उधळतीलच, पण आदिती ताई रिकामे किटल्यांना सुद्धा बोलवा, त्यांनाही थोडाफार गुलाल आपण लावू, कारण कधी विजयाचा गुलाल ते खेळले नसतील. विकासशेठ, आपण गोरेगावच्या सभेमध्ये एकत्र होतो त्यावेळेस तटकरे साहेबांनी स्वतः सांगितलं की आचारसंहिता संपली की मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि त्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये आमचे भरत शेठ गोगावले हे मंत्री होणार आहेत. कारण मी साक्षीदार होते. आम्ही या मंत्रिपदाच्या शपथविधीला असो गोगावले शेठ आम्हाला विसरू नका. आम्ही पुणेकर असले तरी तुमची रायगडची माणसं सांभाळतो. त्याच्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गडासमोरील बटन दाबून तटकरे साहेबांना खासदार म्हणून संसदेत पाठवत असताना भरत शेठ गोगावले आपणही मंत्रिपदाची शपथ घेणार आहे हा विश्वास आम्हाला या निमित्तानं वाटतो. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मतदान करत असताना घड्याळाला गेलेलं मतदान हे सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना इस्रायलचा पंतप्रधान करण्यासाठी केलेलं मतदान आहे आणि तुमचा हाच आशीर्वाद आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. हीच विनंती करायला मी तुमच्यामध्ये आलेले आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.